एक महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारनं गेल्या 3 आर्थिक वर्षांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या टॅक्सवर तब्बल 8 लाख कोटींची कमाई केली आहे. यातील 2021 या एकट्या आर्थिक वर्षामध्ये 3.71 लाख कोटींपेक्षा अधिक कमाई केलेली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी संसदेत ही माहिती दिली आहे. अर्थमंत्र्यांनी मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलमधून झालेल्या कमाईविषयी प्रश्नांना उत्तर देताना पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्क आणि त्यावरील विविध टॅक्समधून केलेल्या कमाईचं विवरण दिलेलं आहे. सरकारनं यावर्षी दिवाळीच्या आधी 4 नोव्हेंबर 2021 पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये 5 रुपये आणि 10 रुपये प्रति लिटर कपात केलेली आहे. त्यानंतर काही राज्यांनी सुद्धा मूल्यवर्धित करांमध्ये कपात केल्याचं दिसून आलंय. बातमी एका भीषण अपघाताची. कॅरेबियन देश हैतीमध्ये कॅप हैतियन या शहरामध्ये तेलाचा टँकर उलटून अपघात झालाय. तेलाचा टँकर उलटल्यानं तेल लुटण्यासाठी अपघातस्थळी लोकांनी तोबा गर्दी केली होती, पण अचानक या टँकरचा स्फोट होऊन या दुर्घटनेमध्ये जवळपास 60 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. कॅप हैतियनच्या महापौर तसंच हैती देशाचे पंतप्रधान एरिल हेनरी यांनी या घटनेची पुष्टी केलेली आहे. मृतांची ओळख पटवणं अवघड झालंय. या घटनेमुळे त्यांनी देशात 3 दिवसांचा राष्ट्रीय शोक घोषित केलाय. आगीमध्ये 20 पेक्षा जास्त घरंही जळाली आहेत. हैती देशामध्ये हा धक्कादायक अपघात झालेला आहे. तेलाचा टँकर उलटून भीषण अपघात झाला आणि त्यानंतर तेल गोळा करण्यासाठी लोकांनी गर्दी केली. अचानक या टँकरचा स्फोट झाला आणि त्यामध्ये जवळपास 60 लोकांचा मृत्यू झालाय.